इयत्ता 8वी, विषय मराठी व्याकरण। मराठी व्याकरणामध्ये आज आपण अलंकार आणि अलंकाराचे प्रकार हा भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। अलंकार आणि अलंकाराचे प्रकार, आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोड़ी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते। आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो। दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार। अलंकाराचे प्रकार आता आपण पाहूया। अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत, ते पुढील प्रमाणे, शब्दालंकार आणि अर्थालंकार। हे मुख्य दोन प्रकार आहेत। शब्दालंकारामध्ये यमक, अनुप्रास आणि श्लेष हे उपप्रकार पडतात, तर अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपणहुती, व्यतिरेक, चेतना गुणोक्ती इत्यादी प्रकार अर्थालंकारामध्ये पडतात। आता आपण शब्दालंकारातील यमक आणि अनुप्रास या अलंकाराचा अभ्यास करूया। यमक अलंकार, खालील ओळी वाचा व निरीक्षण करा। मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे। या दोन ओळीमध्ये वाचल्यानंतर आपल्या काय लक्षात येते? अधोरेखित शब्दांच्या उच्चारामध्ये साम्य आढळते का? होय। कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक हा अलंकार होतो। खालील ओळी वाचा व ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर शब्दांच्या जोड्या शोधा। नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडाशी। आता या दोन ओळीमध्ये शेवटचे दोन शब्द बघा, नदीशी आणि झाडाशी। या शब्दामध्ये शी शी हे दोन अक्षरे आलेले आहेत, त्यामुळे यमक हा अलंकार झालेला आहे। त्यानंतर कडीस जोडूनी दुजा कडीला, मनुष्य बनवीत असे साखळीला। या दोन ओळीमध्ये कडीला आणि साखळीला या दोन शब्दामध्ये ला ला ही अक्षर समान आलेली आहेत आणि इथं यमक हा अलंकार झालेला दिसून येतो। त्यानंतर दुसरा प्रकार आहे अनुप्रास अलंकार। खालील ओळी वाचा आणि त्यातील कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा। गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले। पहिल्या ओळीमध्ये बघा, गडद निळे जलद भरुणी आले, या ओळीमध्ये द या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये बघा, शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले, या ओळीमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते। एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो। खालील ओळीत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा। रजतनील ताम्रनील स्थिर पल जलपल सलील। आता या ओळीमध्ये ल या अक्षरामुळे अनुप्रास झालेला आपल्याला दिसून येतो। संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते, या ओळीमध्ये स या अक्षरामुळे अनुप्रास झालेला दिसून येतो।
आता आपण अर्थालंकारातील उपमा व उत्प्रेक्षा या अलंकाराचा अभ्यास करू। अर्थालंकारात खालील गोष्टी नीट अभ्यासा। उदाहरण, हा आंबा साखरेसारखा गोड आहे। आता या उदाहरणामध्ये उपमेय आहे आंबा, उपमान आहे साखर, साम्यवाचक शब्द आहे सारखा आणि येथील समान धर्म आहे गोडी। खालील संकल्पना लक्षात ठेवा, ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात, ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान असे म्हणतात, दोन वस्तूत असणारा सारखेपणा याला समान धर्म म्हणतात, सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द असे म्हणतात। या संकल्पना नीट लक्षात ठेवा। उपमा अलंकार, खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा। उदाहरण बघा, आईचे प्रेम सागरासारखे असते। प्रस्तुत वाक्यातील उपमेय कोणते? आईचे प्रेम। प्रस्तुत वाक्यातील उपमान कोणते? सागर। प्रस्तुत वाक्यातील समान धर्म कोणता? विशाल। प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द? सारखे। उपमा अलंकाराची वैशिष्ट्ये आता आपण पाहूया। उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते। हे साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात। दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो। उत्प्रेक्षा अलंकार, खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा। उदाहरण आहे, हा आंबा म्हणजे जणू साखरच। आता या उदाहरणामध्ये प्रस्तुत वाक्यातील उपमेय कोणते आहे? आंबा। प्रस्तुत वाक्यातील उपमान कोणते आहे? साखर। प्रस्तुत वाक्यातील समान धर्म कोणता आहे? गोडी। प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द कोणता आहे? जणू। आता आपण उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूया। उपमेय हे जणू उपमानच असते। अलंकारात जणू काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द येतात। उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो।